नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण अर्थशास्त्रामधील पुढचा भाग, आधीच्या भागामध्ये आपण मक्तेदारी त्याची वैशिष्ट्य बाजाराचे प्रकार यामध्ये दुसरा प्रकार आपण बघितलाय मक्तेदारी मोनोपोली, की ज्या बाजारात एकच उत्पादक एकच विक्रेता असतो अशा बाजाराला मक्तेदारी असं म्हटलं जातं। अशा बाजारात उत्पादक किंवा विक्रेता जी किंमत लावेल ती आपल्याला देणं आवश्यक असतं, त्यामुळे अशा बाजारात दुसरा स्पर्धक नसल्याने आपल्याला अशा वस्तूंच्या खरेदीसाठी जी किंमत लावेल ती देणं गरजेचं। आधीच्या भागामध्ये आपण बघितलंय, या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे मक्तेदारीचे प्रकार। मक्तेदारी आधीच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग कमी होता, तर मक्तेदारीमध्ये याचे जे प्रकार आहेत त्याचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे खाजगी मक्तेदारी, की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था खाजगी संस्था मक्तेदारीच्या उद्योग संस्थेचं पूर्ण नियंत्रण करते तेव्हा त्याला खाजगी मक्तेदारी असं म्हटलं जातं। वैयक्तिकरित्या व्यक्तिगतरित्या एखादी वस्तू निर्माण करणारा दुसरा स्पर्धक नसतो, तोच तयार करत असतो, त्याला खाजगी किंवा वैयक्तिक मक्तेदारी असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ खाजगी मक्तेदारीमध्ये आपल्याला काय उदाहरणं पाहता येतील, उदाहरणार्थ टाटा समूह, टाटांच्या ज्या ज्या वस्तूंचं उत्पादन होतं ही त्याची वैयक्तिक किंवा व्यक्तिगत मक्तेदारी आहे, त्यानं निर्माण केलेली मक्तेदारी आहे। टाटा असेल किंवा अंबानी असेल, तसं संजय गोडावतनं काही वस्तूंची मक्तेदारी निर्माण केलेली आहे, ही त्याची वैयक्तिक किंवा खाजगी मक्तेदारी असं म्हणतात। वैयक्तिकरित्या व्यक्तिगतरित्या एखाद्या वस्तूंची निर्मिती करण्याचा जो समूह वैयक्तिकरित्या असतो व्यक्तिगत असतो त्याला खाजगी मक्तेदारी असं म्हणतात। टाटाच्या गाड्या भरपूर आहेत, त्याची त्यांनी केलेली ती मक्तेदारी, अशा पद्धतीचा पहिला प्रकार। दुसरा सार्वजनिक मक्तेदारी, यामध्ये सार्वजनिक याचा अर्थ सरकार, जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची असते, सरकार केंद्र सरकार राज्य सरकार या मालकीची असते, सरकारनं नियंत्रित केलेली असते, सरकारनं त्या उद्योग संस्था चालवलेल्या असतात, तेव्हा त्याला सार्वजनिक किंवा सरकारी मक्तेदारी असं म्हणतात। जे आपल्या देशामध्ये अशा काही उत्पादन संस्था आहे की पूर्ण सरकारचं त्यावर नियंत्रण असतं, सरकारनं ते चालवलं असतं। उदाहरणार्थ रेल्वे उद्योग, रेल्वे उद्योग हा आपल्या आशिया खंडातला सर्वात मोठा आणि चांगला उद्योग म्हणून पाहिला जातो। खरे तर उत्पन्न मिळून येणारा सर्वात मोठा उद्योग हा रेल्वे उद्योग आहे शासनाला, त्यामुळं शासनाची यावर सरकारची यावर पूर्णपणे सार्वजनिक मक्तेदारी आहे रेल्वे व्यवसाय, अजून ते खाजगीकरण केलेलं नाही, म्हणजे सरकार पूर्णतः रेल्वे उद्योग व्यवसाय चालवतो, म्हणजे पूर्णतः सरकारची मक्तेदारी अशा व्यवसायामध्ये आपल्याला पाहायला मिळते, असा दुसरा प्रकार। तिसरा कायदेशीर मक्तेदारी, अशी काही मक्तेदारी ही कायद्यानं आपण निर्माण केलेली असते, काही संस्था काही उद्योग हे एखाद्या व्यवसायामध्ये पेटंट निर्माण करतात, बोधचिन्ह निर्माण करतात किंवा स्वामित्व निर्माण करतात, तसं बोधचिन्ह तसं स्वामित्व दुसऱ्या कोणत्याही उद्योगाला वापरता येत नाही, म्हणून त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलं, कायद्यानं अशी मक्तेदारी। उदाहरणार्थ आपण पार्लेची पार्ले बिस्किटच्या वर बाळाचं जे चित्र आहे हे त्याचं बोधचिन्ह आहे, तसंच बोधचिन्ह इतर कुठल्याही कंपनीला वापरता येत नाही, किंवा चावी छाप काड्यापेटी माकड छाप काड्यापेटी हे काय विशेष पेटंट त्यांनी निर्माण केलेलं आहे, हे कायद्यानं काय ते नोंदवलेलं असतं, त्यामुळं या कायद्याच्या चाकोरीतून असा व्यवसाय दुसऱ्या कोणत्याही कंपनीला करता येत नाही, म्हणून ती कायद्यानं निर्माण झालेली असते, म्हणून त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलं जातं। अशा नोंदणीकृत व्यापारी चिन्हांचा अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवास करण्यास किंवा मक्तेदाऱ्यास मनाई केली जाते, त्यामुळं या चिन्हांचा किंवा आकाराचा अनुकरण करण्यासाठी इतर कोणालाही वापरता येत नाही, मनाई केली जाते। उदाहरणार्थ अमूलची उत्पादने, अमूलची उत्पादनं जर बघितलं तर तशी उत्पादने दुसरं उत्पादन कोणी करू शकतं, पण त्या बोधचिन्हांचा वापर कोणालाही करता येत नाही। बरेच असे पेटंट किंवा हे कायद्यानं, उदाहरण गोकुळचं आपण बघितलं की गोकुळचा दूध पडतो, गोकुळ डेअरीचा दुधाचा, ते कायद्यात नोंदवलेलं आहे, तसंच दुसऱ्या कोणाला वापर करतात। चावी सात छापसारखी काड्यापेटी, जे चावी जी आहे ही दुसरं बोधचिन्ह त्या दुसऱ्या काड्यापेटीवाल्यांना वापरता येत, मॅचेसवाल्यांना वापरता येत, ते का कायद्यानं निर्माण केलेलं आहे, असे मग ते दावा कोणत्याही कंपनीला वापरता येत नाही। जसं आपण लहान असल्यापासून बघतो निर्मा वॉशिंग पावडर बाळाचे जे चित्र आहे हे दुसऱ्या कुठल्याही वॉशिंग पावडरना ते वापरता येत, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ॲड करू शकता,
जे अशा पद्धतीचं जे कायद्याने निर्माण केलेलं असते कॅप्टन कुक नमा सर्वांना पडतं जसं दाखवलंय तसं दुसऱ्या कोणत्याही पिठाच्या एका त्याच पद्धतीचं करता येते ते दुसरं पण दाखवू शकतो म्हणून त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे नैसर्गिक मक्तेदारी. निसर्गानं जी मक्तेदारी निर्माण केलेली असते त्याला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. विशिष्ट स्थळ म्हणजे विशिष्ट ठिकाणी हवामान पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या मक्तेदारीला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की काही ठिकाणी निसर्ग खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतो तर ती मक्तेदारी ही निसर्गाने निर्माण केलेली असते. या निसर्गाने निर्माण केलेल्या मक्तेदारीला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हणतात. उदाहरणार्थ पंजाबचा गहू, पंजाबच्या गहूचं उत्पादन पाहिलं तर जसं अमेरिकेमध्ये गव्हाचं उत्पादन होतं त्या पद्धतीनं पंजाबमध्ये गव्हाचं उत्पादन होतं. जेवढं अमेरिकेसारखं गव्हा एवढं उत्पादन होतं की तिथं त्यांना घरामध्ये ठेवायला जागा नव्हतं एवढं पंजाबमध्ये गव्हात होतं. म्हणजे ही काय एक प्रकारची सुपीक जमीन जी चांगली जमीन उत्पादित झाल्या ही निसर्गाने निर्माण केली याला नैसर्गिक मक्तेदारी असतात. म्हणजे निसर्ग काही ठिकाणी अशी मक्तेदारी उदाहरणार्थ आसाम, आसाममध्ये चहाचं उत्पादन कॉफीचं उत्पादन एवढं होतं की निसर्गाने आपल्याकडे होऊ शकत नाही जी ती निसर्गाने केलेली आहे. इराण इराकमध्ये मारस ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळतं तिथं प्यायला पाणी दुसऱ्या देशातनं न्यावं लागतं आणि आपल्या देशातनं पेट्रोल डिझेल त्यांच्या देशातनं जगाला पुरवलं जातं. ही निसर्गाने एक एक ठिकाणी एवढ्या पाण्याच्या सोन्याच्या किंवा याच्या खाणी पण वाळवंटासारख्या ठिकाणी प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही जी ती काय केलेली आहे निसर्गिक म्हणते निसर्गाने निर्माण केलं आहे. एखाद्या ठिकाणी योग्य हवामान चांगलं वातावरण चांगलं पोषक असतं भरपूर पाऊस असतो चांगलं उत्पादन असतं केलेली ती निसर्गाने पण एखाद्या ठिकाणी प्यायला वाळवंटासारख्या ठिकाणी प्यायला पाणी सुद्धा मिळत जे की काय केलेलं आहे नैसर्गिक म्हणते निसर्गानं केलेली मक्तेदारी याला नैसर्गिक मक्तेदारी. त्यानंतर साधी मक्तेदारी यामध्ये जी मक्तेदारी साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारतो तेव्हा त्याला साधी मक्तेदारी असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळी उत्पादक किंवा विक्रेता इथं उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारतो काही वेळा अशा पद्धतीची मक्तेदारी निर्माण होऊ शकते साधी पद्धत त्याला साधी मक्तेदारी असं म्हणतात. एखादी वस्तू जी तयार होते त्या वस्तूची किंमत सर्व ग्राहकांना एकच सर्व ठिकाणी एकच आकारली जाते शक्यतो असा प्रकार पाहायला आपल्याला मिळत नाही अशी मक्तेदारी ही साधी असते. त्यानंतर अशी मक्तेदारी आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते मूल्य भेदात्मक मक्तेदारी किंवा मूल्य भेदाची मक्तेदारी. एखादा उत्पादक एखादा संयोजक एखादा विक्रेता वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळ्या किमती आकारतो त्याला मूल्यभेद केला जातो त्याला मूल्यभेदाची मक्तेदारी असं म्हणतात. जसं विजेमध्ये आपण बघितलं तर वीज आपल्याला ग्रामीण भागामध्ये कमी असते शहरीमध्ये जास्त असते शेतीसाठी कमी असते सगळ्यात जास्त औद्योगिकरणासाठी जास्त आहे ते हा मूल्यभेद वीज हा वीजच आहे पण अनेक ग्राहकाकडून वेगवेगळ्या किमती म्हणजे मूल्यभेद केला जातो त्याला मूल्यभेदाची मक्तेदारी असं म्हणतात. तसेच एखादा डॉक्टर खूप त्यामध्ये तज्ज्ञ आहे तर एका ग्राहकाकडून एक किंमत दुसऱ्या ग्राहकाकडून दुसरी किंमत. उदाहरणार्थ न्यूरोसर्जन आहे मेंदूच्या ऑपरेशनसाठी जर बघितला तर एकदम टॉपटिप दिसतो पैशाचा दिसतो त्याच्याकडून जास्त किंमत आकारली जाते. एकदम शेतकरी आहे बाबा याच्याकडे काहीही मिळत नाही जेवढं मिळेल तेवढं द्या म्हणजे त्याच्याकडून कमी आकारली जाते. म्हणजे याला काय म्हटलं जातं मूल्यभेद त्याला मूल्यभेदाची मक्तेदारी. तर उदाहरणार्थ डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णाकडून वेगवेगळी फी आकारत असतो त्याला मूल्यभेदाची मक्तेदारी असं म्हणतो. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे ऐच्छिक मक्तेदारी. यामध्ये गळे कापू स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार एकत्र येतात त्याची संघटना निर्माण करतात स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारीचा असा गट स्थापन करतात की उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे यामुळे सोयीचे होते. उदाहरणार्थ आपल्याकडं ओपेक अशी एक संघटना आहे ओपेक सगळे उत्पादक एकत्र येऊन अशा पद्धतीची ऐच्छिक मक्तेदारी तिने निर्माण केलेली आहे. हे असे नाही हे एकच किंमत सगळ्यांना करायची तुम्ही मग त्या वस्तूचं जे आपण उत्पादन कॉमन घेतो घेताना जरी आपण वेगवेगळे उत्पादन जरी घेतलेलं असले तरी त्या सगळ्या वस्तूची किंमत एकच लावायची असं या संघटनेमार्फत तयार केलं जातं. आणि जास्तीत जास्त नफा तुझी किंमत कमी तुझी किंमत जास्त तुझी मध्यम असं न करता सर्वांच्या त्या वस्तूसाठी किंमत ही एकच लावायची त्यामुळे सगळ्या ग्राहकांना एकच किंमत लावून जास्तीत जास्त नफा मिळवायचा असं ध्येय या ऐच्छिक मक्तेदारीच असतं. असे उत्पादक
अनेक उत्पादक एकत्र येतात, एक संघटना निर्माण करतात आणि त्यातून मग अशा पद्धतीची मक्तेदारी निर्माण होते. अशा पद्धतीचे मक्तेदारीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद.